आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतच सुटू शकतो, मोदींची भेट घ्यायला हवी, उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट. राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असून मराठा आंदोलक आता सर्वपक्षीय नेत्यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत आहेत. त्याच अनुषंगाने आज काही मराठा आंदोलक मातोश्रीवर गेले होते आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासह धारावी प्रकल्प आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केलं. आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्यांना नाही. यापूर्वी बिहारला आरक्षण दिलं होतं, ते कोर्टाने उडवलं. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर हा प्रश्न लोकसभेत सुटू शकतो. मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत यायला तयार आहे. मराठा ओबीसी सर्वच समाजाने मोदींकडे गेलं पाहिजे, कारण मोदी हे स्वतः सांगतात की मी मागास प्रवर्गातून येतो आहे. लहानपणी ते गरीब होते, त्यांना गरिबीतला संघर्ष माहीत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत मोदी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत काही तोडगा निघत असेल तर आज मी सर्व मान्य पाठिंबा द्यायला तयार आहे. मला प्रामाणिकपणे मराठा आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे असं वाटतंय, पण तो न्याय त्यांना राज्यात हे राज्यकर्ते असताना मिळेल असं वाटत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नाही, मराठा आरक्षण हे संसदेतून द्यावे लागेल, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच आरक्षणावर मोदींनी तोडगा काढावा, मी पाठिंबा देईन, असं म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. इकडे आपण एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा सर्वांनी एकदा दिल्लीत जाऊन मोदींमुळे हा प्रश्न मांडला पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यावर उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय. मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये संभाजी गेल्या किंवा याच महिन्यात संभाजीनगरला गेलो होतो, तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे. मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता, सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे. आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे. ज्या ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आजसुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्यांना बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे. आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भरण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत. समाजासमाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असतील तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका. त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या. त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर आम्ही तो करायला द्यायला तयार आहोत. आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही आहे. जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं. मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो. मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे. सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं. कारण मोदीसुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का, असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे. तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे. मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मोदींनी निर्णय द्यावा की आरक्षणात आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासींना दुखवायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींना दुखवायचं नसेल, पहिले दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे. आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व मान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. मागील 2 दिवसापासून मराठा आंदोलक हे मातोश्रीवर नाही, मला नाही पुरस्कृत आहे असं मला असं वाटतं का की यात काही नाही. मी नाही, मी त्याच्यामध्ये त्याच्यात काय जाऊ नाही, मी त्याच्यात ते त्यांनी काय करावं हे काय मी सांगू नाही. मला असं काही म्हणणं नाही आहे. मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही. कारण मुळामध्ये परत एकदा सांगतो, आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे. लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा, आम्ही मान्य करायला तयार आहोत. म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ, दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला. कारण ते
मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्षसुद्धा माहिती आहे, तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून जनतेसमोर त्यांनी मांडलेला आहे की कसे ते लहानपणी किती लहान होते, मोठेपणी किती मोठे झाले, हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तर तो संघर्ष, तो अनुभव लक्षात घेऊन मोदीने याच्यावरती तोडगा काढावा आम्हाला मान्य. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.